गुरुपौर्णिमा म्हणजे साधकांची दिवाळी एका शब्दात सांगायचं म्हणजे साधकांची दिवाळी म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा हाला एक विशेष अर्थ जीवनविद्येने दिलेला आहे तो म्हणजे कृतज्ञता दिन तो म्हणजे कृतज्ञता दिन की प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा जीवनविद्येने गुरुपौर्णिमेला एक नवीन वळण दिलेलं आहे ते असं की प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा आणि म्हणून गुरुपौर्णिमा हा साधकांच्या किंवा व्यक्तीच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा असतो कारण गुरु हे जे तत्व आहे हे तत्व सर्व व्यापी आहे गुरुशिवाय आज जगामध्ये काहीही नाही अगदी आपण लहानपणापासून जर आपण पाहिलं तर आपण मरेपर्यंत जर आपण पाहिलं तर आपलं सगळं जे जी जीवन आहे ते गुरुनेच व्यापलेलं असतं लहानपणी आपल्याला आई गुरु असते थोडं मोठं झालं की आपल्याला वडील गुरु असतात त्याच्यानंतर आपल्याला शाळेतले शिक्षक असतात आणि अशा तऱ्हेने कलेमध्ये विद्येमध्ये अशा तऱ्हेने निरनिळ्या कला निळ विद्या ह्याच्यामध्ये आपल्याला गुरु मिळतात त्याच्यानंतर आपण ऑफिसमध्ये जातो तिथे आपल्याला गुरु भेटतो कोणी बिझनेस करतात तर बिझनेस करताना सुद्धा जरी एखाद्याने डिग्री मिळवली आर्किटेक्ट म्हणून आर्किटेक्ट इंजिनियर झाला पण त्याला सुद्धा प्रत्यक्ष कोणाच्या तरी हाताखाली शिकल्याशिवाय म्हणजे तो बिझनेस केल्याशिवाय किंवा ती आर्ट जी आहे किंवा आर्ट आर्किटेक्ट इंजिनिअरिंग त्याचा जो अप्लिकेशन ज्याला म्हणतात अप्लिकेशन इन लाईफ त्याच्यासाठी कोणीतरी त्याला गुरु लागतो हो। म्हणजे अप्रेंटिसशिप करावी लागते मला सांगायचा मुद्दा काय की गुरु हे जे तत्व आहे हे तत्व सर्वव्यापी आहे आणि दुसरा एक मुद्दा जीवनविधीने असा मांडला की आपल्याला शिकण्यासारखं जे असतं जिथून जिथून आपण शिकतो ते तत्व आपल्याला गुरु असत म्हणून मी एकदा सांगितलं होतं की एखादा दारुडा माणूस अगदी दारू पिऊन गटारात पडलेला माणूस तो सुद्धा तुमचा गुरु होऊ शकतो लोकांना आश्चर्य वाटतं मग मी सांगितल्यानंतर पटत मी असं सांगितलंय की गटारामध्ये दारू पिऊन पडलेला माणूस हा सुद्धा तुमचा गुरु होऊ शकतो कारण तो तुम्हाला शिकवतो तो तुम्हाला सांगतो की मी दारू पिल्यामुळे माझी ही गत झाली मी आज गटारात पडलेलो आहे तर तुला जर वाटत असेल असं होऊ नये तर तू दारू पिऊ नकोस हे तो आपल्याला शिकवतो हो। गुरु झाला की नाही श्री दत्तात्रयाने चोवीस गुरु केले असं म्हणतात श्री दत्तात्रयाने चोवीस गुरु केले असं म्हणतात मी तर असं म्हणतो चोवीस काय चोवीस हजार सुद्धा गुरु करायला हरकत नाही अहो एक एक प्राणी सुद्धा आपल्याला गुरुस्थानी असतो कावळा कावळ्याकडे तुम्ही जर बघितलं ना कावळा अत्यंत सावध असतो तो तुमचा तो गुण तुम्हाला शिकता येतो कावळ्याकडून तो, तो शिकता येतो की सावध कळलं की नाही संसारी असावे सावध की संसारामध्ये बावळपणा उपयोगाचा नाही सावध पाहिजे आणि म्हणून संसारामध्ये सावधपणा शिकवतो कोण कावळा असा प्रत्येक प्राणी जो आहे ना आता कुत्रा कुत्र्याकडनं शिकण्यासारखं गाय इमानीपणा कुत्रा हा इमानी आहे म्हणून दत्तात्र श्री दत्तात्रयांच्या बरोबर कुत्रा दाखवलेला आहे गाय दाखवलेली आहे म्हणजे प्रत्येक कुत्रा जर म्हटलं तर इमानीपणा इमानदार म्हणतात ना तो कुत्रा कुत्र्याला जर तुम्ही भाकरी दिलीत तुम्हाला तो कधी विसरणार नाही कुत्र्याचा इमानदारपणा म्हणजे असा की कुत्र्याला जर भाकरी दिली कधी तो तुम्हाला विसरणार नाही तो नेहमी तुमचा तुमचं संरक्षण करण्यासाठी तत्पर राहील हे मी काय सांगतो आहे की कुत्र्याकडे हा जो इमानदारपणा आहे आपण शिकला पाहिजे कारण माणूस हा बेईमान होतो माणूस हा बेईमान होतो इमानदारीने वागणारी माणसं या जगात फार थोडी आहेत परवा पेपरमध्ये आपण वाचलं की एका मुलाने आईचा फोन केला पेपरमध्ये वर्तमानपत्रामध्ये आपण वाचलं की एका मुलाने आईचा खून केला आता मला सांगा ज्या आईने ह्याला जन्म दिला लहानाचं मोठं केलं त्या आईचा तो खून करतो का तर अभ्यास कर म्हणून सांगते म्हणून म्हणजे किती कृतज्ञपणा आहे अशा तऱ्हेने आपण जर पाहिलं तर आपल्याला निन्या ठिकाणून आपण जेव्हा शिकतो तेव्हा तो आपला हो, गुरु असतो पण गुरु निरन्याय कलेमध्ये निरन्याय विद्यामध्ये निरन्याय क्षेत्रामध्ये गुरु असतोच आणि पाहिजेच गुरुशिवाय मी सगळं काही करेन असं जर म्हटलं ना तर होणार नाही हे लक्षात ठेवायचं काही लोक असं म्हणतात आम्हाला गुरुविरू कशाला पाहिजे आम्ही स्वयंभू आहोत कसला स्वयंभू आहे कळलं की नाही तर सांगायचा मुद्दा असा की कोणी स्वयंभू नसतो प्रत्येकाला कोणाकडून तरी शिकावंच लागतं आणि शिकत असतो मग कोणी वडिलांकडे शिकतील कोणी आईशी शिक कडून शिकेल कोणी आजोबानं शिकते तर शिकणं हा जो भाग आहे कोणीतरी शिकवल्याशिवाय तुमच्या जीवनाला अर्थच प्राप्त होणार नाही आणि म्हणून गुरु हा अत्यंत आवश्यक असा एक मानवी जीवनातला घटक आहे ही गोष्ट आपण लक्ष लक्षामध्ये जर घेतली तर सद्गुरु आता कशाला म्हणायचं असा प्रश्न येतो गुरु आणि सद्गुरू याच्यामधला फरक काय की गुरु जे असतात ते फक्त विशिष्ट कलेमध्ये विशिष्ट याच्यामध्ये क्षेत्रामध्ये ते आपल्याला हे करतात म्हणजे पोट भरण्यासाठी आपण म्हटलं ना किंवा करमणिकेसाठी ज्याला आपण पोट भरणं म्हणतो पोट भरण्यासाठी आपण शिकतो कोणाकडून कोणा तरी गुरु झाला कर्मुणिक म्हणा म्हणजे वाद्य विद्य, विद्य वगैरे जे असतात कला वगैरे ते आपण जे शिकतो ते सुद्धा पोट भरण्यासाठी किंवा करमणिकेसाठी पण सद्गुरू जे शिकवितात त्याला तोड नाही कारण सद्गुरु जे शिकवितात त्याला तोडण्याचं कारण का सद्गुरू जे ज्ञान देतात ते ज्ञान जीवनाला सर्व व्यापी आणि सर्वस्पर्शी असतं की जीवन जगण्याची कला जीवन जगण्याचं शास्त्र जीवन जगण्याचं एकंदर त्याच्यासाठी लागणारं शहाणपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते सद्गुरू शिकवितात म्हणून सद्गुरू जे असतात ते फक्त अध्यात्म शिकवितात असं नाही नाही आता असं अलीकडे असं झालं की सद्गुरू म्हटलं की तो, तो फक्त परमार्थ अध्यात्म पुरताच त्याचा संसाराशी काही संबंध कि नाही किंवा संसार विवसार ज्याने सोडलेला आहे असा मनुष्य जास्त सद्गुरू होला लायक असं आणखीन काही लोकांचा समज म्हणजे गैरसमज झालेला आहे तर गमत अशी आहे की सद्गुरूने जे शिकवायचं असतं ते असं शिकवलं पाहिजे की तो जीवनामध्ये सुखी झाला पाहिजे त्याला शांती मिळाली पाहिजे त्याला समाधान मिळालं पाहिजे त्याला यश मिळालं पाहिजे त्याला समृद्धी मिळाली पाहिजे त्याची भरभराट झाली पाहिजे तो जीवनामध्ये त्याची प्रगती झाली पाहिजे दुसऱ्या बाजूने एका बाजूने त्याची प्रगती झाली पाहिजे सद्गुरू जे, जे शिकवितात खरे सद्गुरू म्हणतो बरं का खोटे सद्गुरू आणि खरे सद्गुरू याच्यातलं फरक आपल्याला माहिती आहे ते नुसतेच उदी भस्म अंगारे दुपारे देतात किंवा कर्मकांड करायला शिकवितात ते गुरु जे खरे सद्गुरू जे असतात ते खरे सद्गुरू जे शिकवितात ते फक्त अध्यात्म परमार्थ नाही शिकवत तो तर एक भागच झाला अध्यात्म परमार्थ हा एक भाग झाला कळलं की नाही पण संसार प्रपंच हा आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग आहे मी पुन्हा रिपीट करतो की संसार प्रपंच आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे आणि ते जर आपल्याला करता आलं नाही ज्याला संसारच करता येत नाही संसारामध्ये ज्याला प्रगती साधता येत नाही तो परमार्थ काय करणार तो परमार्थ करू शकत नाही म्हणून आमचं एक अमृत तुषार आहे की ज्याला पोटाची चिंता त्याच्यासाठी नाही परमार्थ पोटाची चिंता ज्याला परमार्थ नाही त्याला असा आमचा एक अमृत तुषार आहे की पोटाची ज्याला चिंता लागलेली आहे ना तो परमार्थ करू शकत नाही आणि अशा लोकांना परमार्थ सांगणं म्हणजे त्यांच्या एका बाजूने तो विनोद आहे आणि दुसऱ्या बाजूने त्यांची केलेली कुचेष्ट आहे ज्याला दोन वेळेला जेवायला मिळत नाही त्याला परमार्थ काय डोंब सांगणार त्याचं स्मरण फक्त एकच असणार म्हणजे भाकरी म्हणून निवडणुकीमध्ये भाकरी हा महत्वाचा मुद्दा आहे लक्षात ठेवायला पाहिजे आपण ज्याला निवडणुका म्हणतो त्या निवडणुकामध्ये तुमची सायन्स आणि टेक्नॉलॉजीला महत्व आहे नाही असं नाही पण त्या पण सायन्स अँड टेक्नॉलॉजी कोणाला तुम्ही जगलात तर ना तुम्ही जगलात तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी पण तुम्हाला तर जगायलाच मुळी तर मिळत नाहीये भाकरी मिळत नाहीये वस्त्र मिळत नाहीये पाणी मिळत नाहीये वीज मिळत नाहीये रस्ते म्हणजे रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते अशी पर, परिस्थिती आहे आरोग्याबद्दल तर काही बघायलाच नको जिकडे कचऱ्याच्या बेटी पडलेल्या आहेत शिक्षणाचा तर बोजवारा झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये लोकांनी मतं द्यायची कोणाला म्हणून बरेच लोक मतच द्यायला तयार नाही होत फिफ्टी पर्सेंट लोकांनी मतच दिलं नाही आणि फिफ्टी पर्सेंट लोकांनी मत दिलं म्हणजे काय कोणाला तरी द्यायचं म्हणून दिलं त्याच्यामध्ये हा चांगला हा उजवा आणि तो डावा अशातला प्रकार नाही दोघे सारखेच सांगायचा मुद्दा असा की जीवनामध्ये ज्याला पोटाची चिंता आहे त्याला परमार्थ नाही ज्याचं पोट भरलेलं आहे त्याला परमार्थ ज्याचं पोट भरलेलं आहे त्याला परमार्थ आहे म्हणून जीव जीवनविद्या काय सांगते अगोदर प्रपंच नेटका करा कळलं की नाही आणि प्रपंच नेटका करता 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 त्याच्यातूनच परमार्थ कसा प्रगट होईल ते पहा नाही तर आधी प्रपंच करावा आणि मग परमार्थ करावा नेट का असं जीवनविद्या सांगत नाही जीवनविद्या असं सांगते की संसारच असा करा आप आप आप। की त्याच्यातून परमार्थ आपोआप निर्माण झाला पाहिजे आपोआप कळी उमलली की कमळ कैरी पिकली की आंबा तसा संसारामध्ये आपण पिकलो की परमार्थाचा आंबा आपल्याला जीवनामध्ये चाकता आला पाहिजे हे जीवनविद्येचं वैशिष्ट्य आहे आगळेपण आहे वेगळेपण आहे म्हणून जीवनविद्या असं सांगते की गुरुचं महत्व अपरंपार आहे पण सद्गुरूचं महत्त्व त्याच्याहून मोठं आहे कारण सद्गुरू आपल्याला जे ज्ञान देतात ते ज्ञान महत्वाचं असतं मी मगाशीच सांगितलं की कर्मकांड करायला सांगायला गुरु कशाला पाहिजे आणि मंत्रकाना सांगायला गुरु कशाला पाहिजे चार वर्षाचा चारू आणि पाच वर्षाची पारू ती सुद्धा कानात मंत्र सांगेल श्रीराम जय राम जय जय राम ओम नम शिवाय झाली गुरु ती मग कानात मंत्र सांगितलं म्हणजे गुरु लग झाला काय इतका गुरु स्वस्त आहे तेव्हा सांगायचा मुद्दा असा की हे जे आपण जे मानतो की परमार्थामध्ये सगळे गैरसमज गैरसमज म्हणतात ते आहेत सांगायचा मुद्दा असा की ज्ञान हे महत्वाचं आहे सद्गुरू खरे जे सद्गुरू असतात ते ज्ञान देतात की ज्या ज्ञानाने तुमचा संसार आणि परमार्थ दोन्ही झाला पाहिजे संसार असा तुम्हाला करायला ते शिकवितात की त्याच्यातूनच परमार्थ निर्माण झाला पाहिजे वेगळं आणि परमार्थ करायचीच गरज नाही हे जीवनविद्येने सांगितलेलं आगळं आणि वेगळं तत्व आहे शिकवण आहे आणि म्हणून जीवनविद्येची जी शिकवण आहे तत्वज्ञान आहे शास्त्र आहे विद्या आहे हे शि समजून घेतलं पाहिजे हे आगळं आणि वेगळं आहे हे आपल्या नामधारकांनी लक्षात ठेवलं पाहिजे जीवनविद्या मिशनमधल्या प्रत्येक नामधारकांनी की हे आगळं आणि वेगळं आहे पारंपरिक नाही हेही लक्षात ठेवलं पाहिजे आणि हे आगळं आणि वेगळं आहे कसं सर्वांगाने आगळं आणि वेगळं आहे सर्वांगाने आगळं वेगळं आहे आणि म्हणून सद्गुरू जे ज्ञान देतात त्या ज्ञानाचं मोल तुम्हाला जर कळलं तर तुम्हाला सद्गुरूबद्दल प्रेम निर्माण होईल सद्गुरूबद्दल भक्ती निर्माण होईल सद्गुरूबद्दल निष्ठा निर्माण होईल सद्गुरूबद्दल आदर निर्माण होईल आणि तुम्हाला असं वाटेल की सद्गुरूला आपण कायम चिकटून राहिलं पाहिजे कधी सोडता कामाने असं तुम्हाला जेव्हा मनापासून तुमची धारणा होईल मी वाटणं म्हणत नाही धारणा अशी तुमची झाली पाहिजे ही कधी होईल सद्गुरू जे ज्ञान देतात त्या ज्ञानाचं महत्त्व त्या ज्ञानाचं मोल जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुम्हाला आणि सद्गुरूबद्दल प्रेम निष्ठा भक्ती भाव श्रद्धा या गोष्टी निर्माण होतील अहो एखाद्या माणसाने आपल्याला आपल्या वेळ प्रसंगी जर एक हजार रुपये दिले किंवा दोन हजार रुपये दिले तर आपण म्हणतो हा त्याने आम्हाला अगदी तो देवासारखा आला आणि त्याने मला मदत केली एक हजार आणि दोन हजार रुपये तुम्हाला किती वेळ पुरणार आहे एक दिवस पण पुरणार नाही पण सद्गुरू जे तुम्हाला जे ज्ञान देतात ते ज्ञान या जन्मी तर पुरणारच जन्मोजन्मी पुरणार हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठेव सर्वांच बल कर कल्याण कर रक्षण कर तुझे ुजे नाम मुखात अखण्ड राहु